पंडलिकपदू ठाकूर खेळपाडा जवळजवळ मी जवळजवळ लहानपणापासूनच इकडे येत असतो गणपतींना आणि जवळजवळ 40 वर्ष तरी ज्या 40-50 वर्षापासून तर मी बघतोय सतत आम्ही गणपतींना येत असतो इथे आणि तशी दादांचे वडिलांच्या पासूनच गणपती उत्सव चालू आहे दादांच्या वडिलांपासूनच गणपतीचा उत्सव चालू आहे आणि तशी दादांच्या काळात तर आम्ही बघा तो भरपूर म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे इथे जपले जायचे असे म्हणजे गौरी नाच वगैरे असे लास्टचे दिवशी असायचे दादांच्या काळातसुद्धा जवळजवळ 21 दिवस गणपती ठेवत असे दादा हां आणि जवळजवळ बरीच भरपूर पाहुणी मंडळी वगैरे लोक सामाजिक कार्यकर्ते वगैरे येऊन इथं दररोज दुपारी संध्याकाळी 100-150 लोकांचा दररोज जेवण चालत आहे असं मी बघतोय इथे भजनाचा कार्यक्रम दादा नाडवकरचे भजन दररोज असायचे परत असं गौरी नाच वगैरे लेडीजचं नाच वगैरे असायचे बायांचे फेऱ्यांचे गाणी म्हणजे संस्कृती जपण्यासाठी बरंच काही दादांनी पूर्वीपासून करत आले आणि आम्ही स्वतः बघितलेलं आहे ते आता दादांच्या नंतर दादांची 3 मुलं हा कार्यक्रम सतत जपत आले आहेत दादांचा मोठा मुलगा संदीप नात्रे हा त्याच्या आपल्या याच्या मुलं त्याच्यात सामाजिक कार्य काही ना काही चालूच असतात वह्या वाटप पुस्तकं वाटप किंवा गौरगरिबांना वगैरे असं काही मदत या असं सतत त्याच्या म्हणजे चालूच असतो त्यांचं कार्यक्रमाला काही ना काही दादांच्या वडिलांचा वारसा तिन्ही मुलांनी चालूच ठेवलेला आहे प्रथमतः मी तुमचं आभार व्यक्त करतो की आपण माझ्या घरी आलात आणि आमच्या घरातल्या गणपतींबद्दल तुम्ही आम्हाला माहिती विचारता त्याबद्दल मी आपला आभारी आहे आता मला जेव्हापासून आठवतो की घरात गणपती आहेत तेव्हापासून मी बघतो आहे की माझे वडील हे गणपतीची स्थापना करत असत 21 दिवस गणपती हे आम्ही सुरुवातीलाही ठेवायचो त्यावेळेस आमचं जुनं घर होतं आणि आमच्या बैठी रूम होत्या 20 ते 25 आमच्या बैठी रूम होत्या आम्ही एकत्र आणि गणपतीचं डेकोरेशन करायची सुरुवात ही जवळजवळ 1 महिना अगोदरपासून व्हायची त्यावेळची तयारी म्हणजे गणपती म्हणलं तर आमचा एक मोठा उत्साह असायचा गणपती साजरा करण्याबद्दलचा आणि त्याची तयारी म्हणून 1 महिना अगोदरपासून आम्ही सुरुवात करत असत डेकोरेशन करण्याची त्यावेळेपासून मी पाहत आलेलो आहे ज्यावेळी गणपती घरात येतील त्यावेळी आजूबाजूच्या परिसरातली जी वडिलांच्या ओळखीची जी मंडळी होती ती नेहमीच घरी 21 दिवस जवळजवळ घरी असायची त्यांचं जेवण खावण किंवा भजन कीर्तन आणि एक आमचा इकडं सांस्कृतिक म्हणून एक बाल्या डान्स प्रकार असतो असे कार्यक्रम नेहमीच आपण घरी राबवले जायचे ते आम्ही एक लहानपणापासून पाहत आलेलो आहोत आणि आता एक गणपती म्हणजे जो उत्सव होता आणि आमचे वडील म्हणजे आमचे बापू ते ज्या पद्धतीने साजरा करायचे तर प्रत्येक येणारा व्यक्ती हा ते हक्काने त्यांना थांबून ठेवायचे कधीच कुठला व्यक्ती आमचे बापू घरात असल्यावर जेवल्याशिवाय किंवा चहा नाश्ता केल्याशिवाय कोणालाही ते जाऊन देत नसे आणि ती सवय आम्ही लहानपणापासून त्यांची बघितलेली आहे त्यांची जी पद्धत होती ती कधीही आम्हाला जमू शकत नाही पण जसे त्यांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे त्यांच्या शिकवणीनुसार आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांचं जो आम्हाला सांगणं असायचं किंवा जे काही मार्गदर्शन असायचं की तुम्ही समाजाला किंवा आपल्या लोकांना घेऊन पुढे चला तर तशी एक पद्धत आम्हाला जशी जमेल तशी आता नाणे आहेत आमचे किंवा बाकी सर्व आमची नातेवाईक मंडळी आहेत त्यांना जेवढे एकत्र घेऊन हे कार्यक्रम करता येतात तसे आम्ही त्या पद्धतीने आता करण्याचा प्रयत्न करत आहोत कारण गणपती असू देत किंवा इतर कुठलेही सण असू देत बापू नेहमी
आपल्या आजूबाजूच्या लोकांना किंवा जे त्यांच्या सोबत असेल, नातेवाईक असतील किंवा मित्र मंडळी असेल, त्यांना एकत्र घेतल्याशिवाय बापूंनी कुठलाही कार्यक्रम केला नाही. त्यांना सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांची मतं जाणून आपण कुठल्या पद्धतीनं कार्यक्रम केले पाहिजेत, कशा पद्धतीनं आपण प्रोग्राम राबवले पाहिजेत हे सर्वांच्या सहमतांनेच ते नेहमी करायचे. त्याच प्रकारचा आमचा नेहमी आता प्रयत्न असतो आहे की जसं बापूंनी कार्यक्रम केलेले, जसे त्यांनी लोकांना सांभाळून घेऊन सर्वांचे मनं जाणून घेऊन ते कार्यक्रम करायचे, त्याच तीच एक पद्धत जशी आपल्याला जिथपर्यंत जमते तिथपर्यंत करण्याचा प्रयत्न असतो. एकतर आता बापूंना जाऊन समजा जवळ 4 वर्ष होत आली, तेव्हापासून आपण बघितलं पहिला गणपती तर आम्ही त्यांच्यानंतर 1.5 दिवसाचं हे केलेलं, आणि त्याच्यानंतर आपलं हे कोरोना चालू झालं. कोरोना चालू झाल्यामुळे जे सांस्कृतिक कार्यक्रम बोला किंवा जी लोक जमून जे कार्यक्रम घेतले जातात बोला, त्याच्यावर पूर्णपणे एक आला बसलेला आहे, तो आत्तापर्यंतही आहेच. तर जसे कार्यक्रम आमचे वडील घ्यायचे तशा पद्धतीचे कार्यक्रम अजूनपर्यंत तरी आम्ही गणपतीच्या दरम्यान घेतलेले नाही आहेत, किंवा तसा योगही आला नाही. ह्याच्या पुढच्या येणाऱ्या कालावधीत आमचे हे नेहमीच प्रयत्न राहतील, जसे त्यावेळी भजन असू दे, कीर्तन असू दे, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असू दे, इवन युवा पिढीला प्रोत्साहन देण्याकरिता किंवा सर्वसामान्य जनतेला पुढे घेऊन जाण्याकरता जे कार्यक्रम केले पाहिजेत ते कार्यक्रम आम्ही निश्चितच पुढील येणाऱ्या कालावधीत किंवा पुढच्या वर्षी जेव्हा गणपती बाप्पा घरी येतील त्यावेळेस आम्ही असे कार्यक्रम नक्कीच राबू. लोकमान्य टिळकांनी जेव्हा हा सण साजरा करण्याचा ठरविला तेव्हा त्यांचं एकच उद्देश होता की आपला समाज, आपली लोकं एकत्र आली पाहिजेत. आणि मला हाच संदेश युवकांना सर्वांना द्यायचा आहे की आज आमच्या घरात देखील जेव्हापासून गणपती बसली तेव्हापासून माझं सर्व कुटुंब एकत्र आहे. एकत्र आम्ही खातो, जागरण करतो, विविध गेम्स खेळतो, ज्या आपल्या म्हणजे सांस्कृतिक ज्या गेम असतील त्या आम्ही रात्री जागरणाच्या वेळी खेळत असतो. तर मला संदेश हेच द्यायचा की गणपती बाप्पा जेव्हा आपल्याकडे येतात एक एकीचं संदेश देऊन जातात. ह्याच एकीचं संदेश आपण जसा आज समाजाला सांगतो की आपली एकी आणि आपलं काम हे बोललं पाहिजे, तर आपल्या गणपती बाप्पाच्या येण्याने आपल्या घरात सुखसमृद्धी नांदते. त्याच हिशोबाने जनतेला एक मेसेज देऊ इच्छितो की आपण सर्वजण येणाऱ्या ह्या कोरोनाच्या काळात आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी, त्यांच्याकडे लक्ष द्यावं. गणपती बाप्पा आपलं सर्व संकट दूर करेल. ज्या पद्धतीने आपण कोरोनाच्या काळात काम केलं सर्वांनी, आणि पुढील येणाऱ्या ही वर्षी गणपती जो असेल त्यावेळी कोरोना हा निघून गेलेला असेल अशी माझी गणपती चरणी प्रार्थना आहे. आणि हेच माझं सर्वांना सांगणं आहे की गणपती बाप्पा एक शांती आणि एकीचं प्रतीक आहे, जे आपण याच्यापुढेही जसं साजरा करत राहाल तर लोकांना एकत्र घेऊन समाजाला एक चांगला मेसेज जाईल, या पद्धतीने आपण सण साजरा केला पाहिजे.